अवकाळी पावसामुळे मतदान केंद्रावरचे छत गेले उडून सुदैवाने जीवितहानी टळली. पिंपळगाव काळे येथील मतदान सुरू असतानाची घटना. 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. परंतु जिल्ह्यात दुपारच्या वेळी आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांची धांदल उडाल्याचे दिसून आले. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्र क्रमांक 45 व 46 वरील 3 पत्रे सोसाट्याच्या वाऱ्याने उडून गेले. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदारांसह निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळ गाठल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र छताचे लाकूड पडल्यामुळे निवडणूक कर्मचारी डॉक्टर गजानन वानखेडे हे या घटनेत किरकोळ जखमी झाल्याचे समजते. दैव बलवत्तर म्हणून या मतदान केंद्रावरील सर्वच लोक बालबाल वाचलेत. या नैसर्गिक आपत्तीत प्रसंगावधान राखून निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीन तसेच मतदानाचे इतर साहित्य सुरक्षित ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.